नमस्कार। एकीकडे आताच ईडीने शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतला आहे, तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे। उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील नवे पदाधिकारी जाहीर केले आहे। त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवणारे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ असणारे धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना आज ठाण्याचे जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे। धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची ठाणे जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती करून उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांना शह देण्याचा जोरदार प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर केदार दिघे यांनी उद्धव ठाकरेंची साथ देत एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली। धर्मवीर आनंद दिघे यांचे जुने सहकारी खासदार राजन विचारे हे देखील उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे। पक्षात एकनाथ शिंदे यांनी केदार दिघे यांना बाजूला केले होते, तेव्हापासून केदार दिघे एकनाथ शिंदेंवर नाराज होते। आता त्यांची जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती झाल्यानंतर ठाण्यात शिंदे विरुद्ध दिघे असा संघर्ष पाहायला मिळू शकतो।